नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। चाकणमधील बलुत आळी मध्ये शुक्रवारी दिनांक 3 जुलै 2020 रोजी रात्री 12:15 सुमारास 2 युवकांना कोरोना संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे। खासगी लॅबचे कोरोना चाचणी अहवाल शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाल्याची माहिती चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी दिली। कोरोना संसर्ग झालेल्या एक युवक खराबवाडी येथील कंपनीत कामाला जात होता, तेथेच त्याला कोरोना संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। धक्कादायक म्हणजे कोरोना संसर्ग झालेल्या युवकांपैकी एकाच्या कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईकाची प्रकृती अचानक खालवल्याची बाब समोर आली असून त्यांना रात्रीच पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या दोन्ही युवकांच्या कुटुंबातील सुमारे 8 ते 10 जवळच्या नातेवाईकांना माळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे। चाकणमधील बलुत आळी परिसर घनदाट लोकवस्तीचा असून या भागात कोरोनाचा शिरकाव होणे ही अत्यंत धोक्याची नांदी मानली जात आहे। चाकण पालिकेच्या वतीने रात्रीच या भागात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। चाकणकर नागरिकांनी पुढील काळात अत्यंत दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।